नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा ट्रेलर जो आहे तो प्रदर्शित झालेला आहे आणि यानिमित्तानं जी कलाकार मंडळी आहे त्यांच्यासोबत मी संवाद साधते. खूप खूप स्वागत आहे लेट्स अपवर. आणि ट्रेलर पाहिला, खूप उत्कंठा वाढली की चित्रपट कसा असणार, तुमच्या भूमिका आणि तुम्हाला आत्ताची काय फिलिंग आहे त्याबद्दल सुरुवात. नमस्कार, मी शुभांगी सदावर्ते. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात मी लक्ष्मीबाई साबळे म्हणजेच शाहीर साबळेंच्या आईची भूमिका करते. आता ट्रेलर आल्यानंतर काय भावना आहेत, कारण ते काम जे आहे ते आता मोठे. खूप आनंदी आहे, खूप आनंदी, इतकी आतून खुश आहे ना मी की अक्षरशः मी आता ट्रेलर बघताना माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे स्वतःला मी असं स्क्रीनवर बघितल्यानंतर, मोठ्या स्क्रीनवर बघितल्यानंतर जो आनंद होता ना तो माझ्या अश्रूंमधनं वाहत होता. अंगावर शहारे आणणारा जो रोमांच उभा करणारा ट्रेलर अश्रू, खरं तर या फिल्मचा एक भाग होणं हेच मला भाग्य वाटतं, कारण शाहिरांच्या पत्नी माई यांची भूमिका मी साकारते आहे. खरं सांगायचं तर शाहीर साबळे पसरणीची आणि मी सुद्धा पसरणीची, तर मी म्हणजे बाबांना पाहिलं आहे, त्यांचे काही वर्कशॉप्स अटेंड केले, त्यामुळे मला असं वाटतं की थोडा वेळ का होईना त्यांच्याबरोबर मला घालवता आला होता त्यावेळी जेव्हा आम्ही त्यांचा वावर पाहत होतो जे वर्कशॉपच्या वेळी पसरणीमध्ये, तर तीच एक आठवण आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ही व्यक्तिरेखा मला मिळाली यासाठी मी भाग्यवान समजते स्वतःला. आणि केदार शिंदे यांचे अनेक चित्रपट किंवा ते कलाकार म्हणून ज्या पद्धतीने लोकप्रियता असेल किंवा त्यांचं काम जे आहे ते लोकांना आवडलेलं आहे, त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव त्याबद्दल खूप छान अनुभव होता. मी कायम ऐकलं होतं त्यांच्याबद्दल की केदारदादा कामाच्या बाबतीत खूप डेंजर आहे, चिडतात, ओरडतात, पण तसं खरं पाहायला गेलं तर माझ्या बाबतीत झालं नाही अजिबात तसं. मला असं वाटलं होतं की ते कदाचित माझ्याबरोबर होईल, कारण माझी पहिलीच फिल्म आहे, मला माहीत नाही कसं असतं, काय काम करायचं असतं स्क्रीनसमोर, फिल्मच्या स्क्रीनसमोर कसं, सो मला भीती होती ती, पण तसं काही झालं नाही आणि खूप खेळीमेळीचं वातावरण होतं सेटवर आणि खूप छान पद्धतीने दादांनी माझ्याकडनं ते काम काढून घेतलं. मी सरांसोबत पहिल्यांदाच काम केलं त्यामुळे भीती तर अर्थातच मनात होती, कारण आपण काही गोष्टी मनात ठरवलेल्या असतात की ऐकलेलं असतं काहीतरी त्यामुळे, पण खूप इतकं शांतपणे हळूवारपणे काम झालं. एकतर एखादी व्यक्तिरेखा साकार करायची आहे तर मुळातच त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास असतो, पण वर्कशॉपच्याच दिवसात त्यांनी इतकं छान पद्धतीने आम्हाला या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या, त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही जेव्हा सेटवर पोहोचलो तेव्हा ते एक ऑलरेडी वर्कशॉपमध्ये सगळ्या गोष्टी होऊन गेल्या होत्या, त्यामुळे ते एक छान घट्ट असं एक नातं तयार झालं होतं. मला असं वाटतं की गुरु आणि शिष्या किंवा ते इतक्या छान पद्धतीने समजून सांगत, माझ्यावर तरी मला शिव्या खाण्याची वेळ नाही आली त्यामुळे मज्जा आली. पण महाराष्ट्र शाहीर यांचं काम आपण ऐकलेलं आहे, तुमचं आवडतं गाणं जर मी विचारलं अनेक आहे आणि आज या मंचावर इतकी उत्कृष्ट गाणी सादर झालेली आहे, म्हणजे तो पूर्ण पुन्हा एकदा ती नॉस्टॅल्जिया होता, तुमची आवडती गाणी जर मी. जय जय महाराष्ट्र माझा, जेजुरीच्या खंडेराया जागराला याया, कारण याच्यात वाईचा तू गणराया जागराला याया आणि पसरणीच्या भैरी देवा जागराला याया, त्यामुळे मला फार आवडतं. छान वाटलं आणि आता उत्सुकता आहे की चित्रपटात कशा पद्धतीने ते सगळं समोर बघायला मिळणार. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू.